बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, शिवसेना प्रमुखांनी स्वतः कधी निवडणूक लढवली नाही, मात्र किंगमेकर बाळासाहेब ठाकरेच होते। तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले, त्यानंतर उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर निवड झाली। त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे वरळीतून आमदार झाले आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले। आता अमित ठाकरे माहीमधून निवडणूक लढवणार आहेत। राज ठाकरेंनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली, मात्र त्यांनी आजपर्यंत कधीही निवडणूक लढवली नाही। मात्र आता ठाकरेंची पिढी स्वतःकडे रिमोट कंट्रोल न ठेवता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणं पसंत करतेय। मनसेचे नेते अमित ठाकरे हे चुलत बंधू आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकत निवडणुकीच्या राजकारणात उतरलेत। माहीमचा किल्ला लढवण्याची जबाबदारी आता अमित ठाकरेंवर आली आहे। अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासात उद्धव ठाकरेने माहीमधून आपला उमेदवार निश्चित केल्याचं कळतंय। माहीम दादर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख महेश सावंत यांचं नाव निश्चित केलंय। सदा सरवणकर माहीमधून निवडणुकीत उतरले, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। आत्मविश्वास खूप आहे, पण ते लिस्टमध्ये नाव आल्यावर मला थोडा पोटात गोळा आला, कारण आता मला कळलं की आयुष्य चेंज होणार आहे। त्यांनी परत फेड करावी ही आमची सवय नाही आणि इच्छा पण नाही। म्हणजे तुमचं राजकारण तुम्ही करावं, आम्ही आमचं राजकारण करतो। दादर माहीम मध्ये पुन्हा एकदा न भूतो न भविष्य, आमदार कसा असावं याचा आम्ही निवडून आल्यानंतर पूर्ण जनतेला जनतेच्या मनातला आज फक्त जनतेच्या मनातला असेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे। जनतेच्या मनातला उमेदवार जनतेला मिळाला।